पायथागोरसचं प्रमेय संकीर्ण प्रश्न संग्रह दोन सोडवायचा सुरू आहे. त्यामधला प्रश्न 15 आहे. समलंब चौकोन एबीसीडी मध्ये रेखी एबी समांतर रेख डीसी, रेख बीडी लंब रेख एडी, रेख एसी लंब रेख बीसी. जर एडी बरोबर 15, बीसी बरोबर 15 आणि एबी बरोबर 25 असेल तर एरिया चौकोन एबीसीडी काढा. किती विचारलेलं आहे. समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ कसं काढायचं बाळा? छान, 1/2 गुणिले समांतर बाजूंची बेरीज गुणिले लंबांतर. लिहिलं सुरुवातीला, ठीक आहे. आता या वर्णनाप्रमाणे आकृती आहे, आकृती अगोदर दिलेलीच आहे पुस्तकात, ठीक आहे. एबीसीडी हा समलंब चौकोन आहे, सीडी 7 आहे, समांतर बाजूंची लांबी 7 आणि ही एबी 25 आहे. या ठिकाणी असमांतर बाजू एडी आणि बीसी एकरूप आहे, त्यांची लांबी 15 दिलेली आहे. या ठिकाणी डीपी हा एबीला लंब आहे, दुसरा सीक्यू हा एबीला लंब आहे, अगदी बरोबर आहे. DPQC किंवा PQCD आयत तयार झालेला आहे. आयताच्या समोरासमोरील बाजू एकरूप असतात, त्यामुळं CD आणि PQ 7 सेंटीमीटर आली, अगदी बरोबर आहे. आपल्याला या ठिकाणी त्रिकोण APD हा आणि या ठिकाणी BQC हे दोन्ही त्रिकोण एकरूप आहेत. कारण बघा, या दोन त्रिकोणामध्ये APD आणि BQC मध्ये AD आणि BC हे कर्ण आहेत, ते एकरूप आहेत. याशिवाय PQCD आयत असल्यामुळं PD आणि CQ एकरूप आहेत, कारण छान आयताच्या समुख भुजा. म्हणून हे दोन त्रिकोण APD आणि BQC एकरूप आहेत, कारण काटकोन त्रिकोण हा कर्ण आणि एक भुजा दिला, छान कर्णभुजा प्रमेयाने एकरूप आहेत. म्हणून AP आणि BQ एकरूप आहेत, समजा ती एक्स आपण मानली, हां ठीक आहे. आता आपल्याला माहिती आहे CD 7 असेल तर PQ पण 7 आहे, आयताच्या समोरासमोर भुजा. AP एक्स आहे, QB एक्स आहे आणि ही 7 आहे. मला सांगा बघ्या, मग AP किती कसं रे? हां 25 म्हणून 7 वजा केलंस, काय किती आलं? 18. आणि एक्स आणि एक्स दोघांना 18 समान वाटतं, ही 9 आणि ही 9, छान. फक्त रीतमध्ये बसवून कसं काढले पहा. CD आयत आहेत म्हटल्यानंतर CD बरोबर PQ बरोबर 7 एकक, AB बरोबर 25 दिले आहे. त्रिकोण APD आणि या ठिकाणी त्रिकोण CQD एकरूप आहेत, कर्णभुजा प्रमेय. AP आणि QB एकरूप आहेत, AP आणि QB एकरूप असण्याचं कारण एकरूप त्रिकोणाच्या संगत भुजा. आता मी सांगितलं AB काढताना एक्स अधिक PQ अधिक एक्स बरोबर 25, एक्स अधिक एक्स 2x बरोबर आहे. PQ ची किंमत 7 आहे, 7 प्लेट जाऊन छान 25 7 गेले 18, 2x बरोबर 18, एक्स बरोबर 9, ठीक आहे. एक्स 2 प्लेट जाऊन भागिले होणार, अगदी बरोबर आहे. पुढं एक्स 9 आली. आता आपल्याला काय पाहिजे? समांतर समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ काढण्यासाठी काय पाहिजे? छान DP म्हणजे दोन बाजूमधलं लंबांतर पाहिजे. मग त्रिकोण APD हा या त्रिकोणामध्ये पायथागोरसच्या प्रमेयानुसार, ठीक आहे बरोबर आहे अगदी. आपल्याला APD पायथागोरसच्या प्रमेयानं कर्ण कोणता आहे? ED दिला आहे की नाही तो? हां सर्वात मोठा असतो तो, बरोबर आहे. आणि मग DP कशी काढायची? हां कर्णाच्या वर्गातनं APचा वर्ग वजा करायचा, छान अगदी. बघा AD वर्ग वजा AP वर्ग म्हणजे आपल्याला DP वर्ग मिळणार आहे. 15 वर्ग 225 आहे, 9 वर्ग 81, 225 म्हणून 81 गेले, 5 गेले 4, ठीक आहे. हां 12 8 गेले 4 आणि 2 गेले 144. DP वर्गाचं वर्गमूळ DP, 144 12, बरोबर. म्हणजे ही DP 12 आली आणि CQ पण 12 आहे या ठिकाणी. आता चौकोनाचं क्षेत्रफळ काढायला समलंब चौकोनाचं सगळे अडथळे दूर झाले, सगळ्या बाबी आपण काढून घेतल्या. एरिया चौकोन ABCD बरोबर 1/2, समांतर बाजूंची बेरीज गुणिले लंबांतर 1/2, समांतर बाजू AB आणि CD यांची बेरीज गुणिले लंबांतर. हां 1/2 AB 25 + 7 = 32 आणि गुणिले PD उंची किती आहे? ओके 9 आहे. हां बाळांनो, हां उंची 9 नव्हे, हां 144 वर्गमूळ 12 आहे, 12 आहे, सॉरी 12, ठीक आहे. 12 गुणिले उंची लंबांतर PD 12 आहे. हां ठीक आहे, ह्या 2 न 12 भागलेलं आहे, बेसक 12 6, आणि पुढं कंसातली बेरीज 25 + 12 = 37, 37 × 6 42 + 2 = 4, 37 × 18 आणि हां 42 + 2 = 4, 37 × 18 = 22, किती आलं मग? 222 चौरस एकक. म्हणजे समलंब चौकोन ABCDचं क्षेत्रफळ 222 चौरस एकक, एरिया चौकोन ABCD. अशा पद्धतीनं फोटोकॉपी देतो. ऐका एकदा व्हिडिओ आणि समजावून घ्या, सराव करा. धन्यवाद.